अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एमएसईबीने शेतकऱ्यांची शेतीपंपाची खंडित केलेले वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा जामनेर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला असून तहसीलदार अरुण शेवाळे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले। एमएसईबीने कोणत्याही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची व फिटरची वीज कनेक्शन खंडित केले असून आघाडी सरकार एमएसईबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या प्रसंगी करण्यात आला। तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न जोडल्यास मोठा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यासाठी एमएसईबी आणि शासन जबाबदार राहील असेही मोर्चेकर्ते याप्रसंगी म्हणाले। याबाबत एमएसईबी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता एमएसईबी अभियंत्यांनी शेतकऱ्यांनी किमान चालू लाईट बिल भरावे जेणेकरून आम्ही शेतकऱ्यांना लाईट सेवा पुरवू शकू असे आवाहन केले आहे। या मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव सहभागी झाले होते। खरं आता आपण जामनेरमधील भाजपा पक्षाचे कार्यालय येथे आलेलो आहोत। येथे आज भाजपा पक्षाचे काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। हे बघा, आपण इथे बघू शकतो की भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयापासून तर थेट तहसील ऑफिसपर्यंत हा मोर्चा काढण्यात येत आहे। तसेच कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण देश होरपरून निघालेला असतानाच वीज बिल माफ करण्यात यावे याबाबत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तसेच येथे महाविकास आघाडीच्या सरकाराच्या विरुद्ध खूप मोठ्याने घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। येथे आज शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला। याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। शेतकरी बांधव, आपण जे व्यथा मांडण्याकरता इथं आलो आणि सरकाराचा हा निषेध करण्याकरता, कारण यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही, कुठल्याही प्रकारची माहिती नाही आणि लाईट बिल तर आताच नाहीच आहे शेतकऱ्याच्या, आणि यांनी म्हणजे डायरेक्ट डिब्या बंद केल्या। आमच्या आयुष्यामध्ये आम्ही बरेचसे सरकार पाहिले,
आले आणि गेले, पण एक लाईट तरी चालू ठेवले आतापर्यंत सरकारने गेले तेवढे, यांनी तर डायरेक्ट गायबच करून टाकले. म्हणजे एवढं शेतकऱ्याच्या जीवावर हे ठाकरे सरकार एवढं उठलं की त्यांनी म्हणजे शेतकऱ्याला बिलकुल खलास नाबूदोष करून टाकलं. ज्या टायमाला कोरोना आला हे तीन पायाचं सरकार उभं राहिलं, समान किमान कार्यक्रम येऊन झाले तर शेतकऱ्याच्या जीवावर उभं राहिलं का हे, की यांनी जो कार्यक्रम घेतला समान किमान कार्यक्रम, यांनी म्हणजे इथले शेतकऱ्याचे की यांना न माहिती कळवलं, न माहिती यांनी डायरेक्ट डिब्याचे डिब्या बंद केल्या. सरकार एवढे येऊन झाले गेले, त्यांनी तीन बीज दत्तू भाव दाखवत होते, आपल्या मोटारी चालत नव्हत्या, तरी सगळे शेतामध्ये उजीड होता. आज सर्वांच्या शेतामध्ये अंधार आहे, पण एवढं जरी तुम्ही हुशार असले, टप्प्याटप्प्यानं जरी बंद करत असले, तरी शेतकरी एवढे हुशार आहे की ते मातीचे ढेकाळ चुरा करू शकता. तुम्हालासुद्धा चुरा करू शकतो आम्ही, तुम्हालासुद्धा चुरा करू शकतो. शेतकरी बांधव, तुम्हाला असं वाटलं की आपण एक घट्टेचाल बंद केलं तर सगळं गाव जमा होईल? अरे मित्र, शेतकऱ्याला सांगतो मी की त्याचं कट व्हायला नसलं, आता पुढचा विचार व्हायला त्याकरता असा ठेवा की यांना सळो का पळस करून टाकू आपण शेतकरी. शेतकऱ्याच्या पोटची गरज आहे आज. अहो का जागा गहू आहे, उपट कपाची बिहार गव्हाची परिस्थिती झाली सगळ्याची. डोरायला पाणी नाही, एक लाईट अहो एक लाईट सुद्धा ठेवला नाही यांना शेतामध्ये, यांनी एक लाईट सुद्धा आले. पण तुम्ही जर असे फार मुळी घाण करत असाल कोणी नाही सरास होय, शेतकऱ्याची पहिल्यापासूनच घाण करत आहे. शेतकऱ्याचा माल बी आला की त्याला तोट्यात, बेपाराच्या घरात गेला की फुल भावात, हा कोणता न्याय आहे शेतकऱ्याकरता? लवकर वीज जोडणी नाही, शेतकऱ्याकरता कोणता तुम्ही न्याय मोठा मानणार आहे? आता ऊर्जा म्हणतो बिल भरू नका. इथली सहानुभूती वाटली होती ज्या टायमाला घराघरामध्ये सगळ्याला आनंद झालता कोरोनाच्या टायमामध्ये की बा बिल भरू नका, तीन पायाचं सरकार चांगलं आहे, हिता करता आहे. आणि आता इथलं जुवार उठलं की डायरेक्ट कट करत आहे डायरेक्ट. अरे लाईट बी ठेवलाली हो, त्यांनी लाईट बी ठेवलाली शेतामध्ये एक लाईट. अरे बरेचसे सरकार गेले, एक लाईट तरी प्रत्येकाच्या शेतामध्ये होता का रे? कट केल्यानंतर प्रत्येकाच्या शेतात एक लाईट तरी ठेवत होते, पाहता तर त्यांनी सगळं कट करून टाकलं. लोक सांगे अतिदृष्टीचे पैसे 25,000 हेक्टरी भेटायला पाहिजे, जेव्हा सत्तेवर भेटला तर एक रुपयानी दिला, एक रुपयानी दिला. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या टायमाला फडणवीस साहेबाच्या याच्यामध्ये किती ट्रान्स फॉर्म जायला तर तात्काळ या लगेच तुरंत भेटे. आता एकदा फिटरचे फिटर बंद करताय, आता कोणाचा गहू पोटरीत आहे, कोणाचा निस्वाड म्हणती आहे, आता त्यानं फिटरच्या फिटर बंद करले. आता या शेतकऱ्यानं का आत्महत्या करावी का? आणि रिमोटवर उंजायले कोणी बॉसनं सांगलं का तेच बोलतो, काही बी सांगलं का तेच बोलतो. दुसरे गोष्ट येते कुठे स्वतःची येतच नाही तर पहिले काही बी सांगत होते. आता कधी ट्रान्सफॉर्मर पहिला तर 3-3 वार महिना महिना भेटत नाही, तेव्हा फडणवीस साहेबाच्या सरकारमध्ये या भेटत होता. कुदाम नांदले या ठिकाणी तीन तिघडा काम बिघडा असं सरकार या वर्षा दीड वर्षापासून या ठिकाणी सत्तेत बसलं. यांनी जे जे शेतकऱ्याला आश्वासनं दिलं ते ती एकही आश्वासन या शेतकऱ्यांचं पूर्ण या सरकारने केलेलं नाही. ठाकरे सरकार या ठिकाणी लोकांचे वीज बिल माफ करताय अशी घोषणा त्यांनी त्यावेळेस केली होती, आम्ही कर्जमुक्ती करू अशी त्यांनी घोषणा केली होती. ज्या ज्या घोषणा केल्या त्या त्याही घोषणेला ते एकही घोषणेला ते पात्र या ठिकाणी राहू शकले नाही. आज 3 दिवसापासून त्यांनी कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना निवेदन न देता, त्यांना नोटिसा न देता त्यांच्या डिप्यांचं कनेक्शन कट करून आज प्रत्येक शेतकरी अडचणीत आलेला आहे. पाणी नाही, पाणी आहे इतकं तितकं हंगाम आहे तोही पण त्यांच्या तोंडातून घात जातो आहे. ढोरांना 3 दिवसापासून पाणी नाही आहे शेतामध्ये. विश्वासघात करत आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी. गुराढोरांना 3 दिवसापासून पाणी नाही. माझ्यासारख्या माणसाने व सर्वसाधारण शेतकऱ्याने त्या ठिकाणी टँकर आणून टँकर उभं करून हौद भरून गुराढोरांची व्यवस्था केली. असा या सरकारचा या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या व शेतकऱ्यांच्या वतीने मी धिक्कार करतो. गेल्या 2-3 दिवसापासून MSEB अधिकाऱ्यांनी कुठली पूर्वसूचना न देता संपूर्ण तालुक्याभरातील जे शेतीचे फिडर होते ते शेतीचे फिडर पूर्ण बंद करून टाकले.
म्हणजे कुठे साधा शेतामध्ये लाईट लावायला सुद्धा त्यांनी जागा ठेवली नाही. आता एवढा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे की यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे, मागच्या वर्षी देखील चांगला पाऊस झालेला होता, विहिरीमध्ये पाणी आहे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगलं पीक भरून आलं आहे, त्यानं त्याच्या काबाड कष्ट करून मेहनत करून पीक उभं केलं आहे, जनावरांना तो पोसतोय, आणि अशा परिस्थितीत वीज खंडित करून शेतकऱ्यांचा अक्षरशः विश्वासघात केलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास या MSEB अधिकाऱ्यांमार्फत सरकारने हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2-3 दिवस झाले सर्व फिडर बंद केल्यामुळे शेतात पाणी शेतकरी त्या पिकाला देऊ शकत नाही. जी हिरवीगार पिकं आहे ती अतिशय कोमजून गेलेली पिकं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम तालुक्यामध्ये पाटबंधारे वगैरे झालेलं असताना, पाणी भरलेलं असताना त्या पाण्याचा सदुपयोग शेतकरी करून स्वतःच्या काबाड कष्टाने पिकं उभे केले, आणि अचानक वीज तोडणी केल्याने कुठली पूर्वसूचना न देता वीज तोडणी केल्यामुळे आज शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. म्हणजे आज जर ही वीज जोडणी त्वरित नाही केली तर शेतकऱ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही. कारण शेतीसाठी किती मोठा खर्च येतो, शेतीच्या एका पिकासाठी लाखोच्या पटीनं शेतकऱ्यानं आपल्या जवळचा खर्च कर्ज काढून शेतामध्ये टाकलेला आहे, आणि जर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची वीज तोडणी केल्यामुळे त्याचं जर नुकसान झालं तर निश्चितच त्याच्या हातात तोंडाशी आलेला घास सरकार हिसकवून घेतं आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यापुढे एकदम बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्यापुढे मुलीचं लग्न आहे, मुलाचे लग्न आहे, मुलांचे शिक्षण आहे, हे जर आपण त्याच्या वीज जोडणी त्वरित नाही केली तर निश्चितच आज शेतकरी भांबावून जाणार आहे, आणि त्याला कुठेतरी मदतीचा हात जर सरकारने दिला नाही तर शेतकऱ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की आत्महत्या करण्यापेक्षा या सरकारलाच वटणीवर आणायचं, आणि आम्ही देखील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, माननीय आमदार गिरीश बोमहाजन यांच्या नेतृत्वाखाली जर शेतकऱ्यांची वीज जोडणी त्वरित जर शासनाने केली नाही, MSEB अधिकाऱ्यांनी केली नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन, शेवटी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल, आम्हाला संघर्ष करावा लागला तरी चालेल, आम्ही शेतकरी हितासाठी निश्चितच रस्त्यावर उतरू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आज आम्ही त्या संदर्भातचं निवेदन MSEB अधिकाऱ्यांना व माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे की आपण हा आमचा विषय शासनापर्यंत पोचवा. शेतकऱ्यांवर जे अन्यायकारक आपण वीज तोडणी केलेली आहे ती त्वरित आजच्या आज जोडणी करावी, अन्यथा शेतकऱ्याच्या आत्महत्येस आपण जबाबदार राहाल. सांगितले की करंट बिल भरा, 80% लोकांनी भरलं पाहिजे. या संदर्भात आता मी त्यांच्याशी बोलतो, परत माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करतो, आणि आपण जे 2 दिवस दिलेले त्याच्यात आपण काहीतरी 100% सोल्युशन काढण्याचा प्रयत्न चालेल. तर आता आपल्यासोबत MSEB अधिकारी आहेत, तर त्यांच्याकडून आपण याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे का त्यांनी कमीत कमी हा सप्टेंबर महिन्याचा चालू बिल तरी भरावा, जेणेकरून आपल्याला सगळे जेवढे ट्रान्सफॉर्मर आपण आज बंद केलेले आहे ते लवकर ते लवकर चालू करता येईल. आमचं धोरण कोणाला असं त्रास द्यायचं नाही आहे, पण थकीत रक्कम एवढी वाढून गेलेली आहे तर सहकार्य म्हणून सगळ्यांकडून ग्राहकाकडून अपेक्षित आहे. ज्यांनी जेवढं बिल भरलं तर तेवढे आम्हाला त्यांना सोयीसुविधा देता येईल. सर, शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला बिल दिलेलं नाही, बिलं वगैरे नाही का वाटले गेलेले आहे सगळ्यांना, काहींपर्यंत पोहोचले नसतील तर त्याची आपण तरतूद जर ऑफिसला गेले का त्यांना हातोहात बिल देता येईल त्यांच्याकडं, ती आम्ही सोयीसुविधा तिथं बिलिंग ऑफिसमध्ये सांगून ठेवलेलं आहे. फक्त ग्राहक नंबर बी असला तरी आम्हाला देता येईल. साधारणतः बिल असं असतं, चालू बिल 2000-2500 आसपास असतो, तर त्यांनी स्कीममध्ये भाग घेतला तर खूप चांगला आहे. आता 50% माफीची स्कीम आलेली आहे, पण जर एखाद्या शेतकऱ्याला खूप अडचण आली तर त्याच्यात आपण हप्ते बी करता येईल, आणि नाहीच काही जमलं तर त्यांनी कमीत कमी चालू बिल सप्टेंबरचं तरी भरावं. ओके, आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. हो, बंद आहे ना ट्रान्सफॉर्मर वगैरे बंद केलं. शेतकरी जोपर्यंत
नाही, आमचे पूर्ण प्रयत्न राहील आणि त्यांच्याकडं प्रबोधन करून त्यांच्याकडं समजून वगैरे त्यांचं देवी भरूनच घेऊ. ऐकतं लोक असं काही ते सगळे लोक ऐकतील. म्हणजे बिल भरल्यावरतीच वीज पुरवठा चालू करण्यात येईल? हा ते तर आहेच, ते आमचंच आहे, ते कमीत कमी चालू होईल. ते तर सगळे मला वाटत ते एवढे लोक अफोर्ड करू शकत नाही. 2,500 रुपयाचं जो चालू बिल आहे तेवढे तर अपेक्षित आहेच, सगळे सोयी सुविधा देण्यासाठी, ट्रान्सफॉर्म फेल वगैरे लवकर बदलण्यासाठी, या सगळ्या गोष्टींना पैसेच लागतात. सर बरेच गावं अशी आहेत वॉटर सप्लायचे, त्यांचं शासनाकडेच जोडलेलं शासनाचे भरपूर. वॉटर सप्लायचा निर्णय नाही का वरती एक्झिक्युटिव्ह लेवलला वगैरे होणार आहे, आज उद्या त्याच्या विषयावर फायनल होणार का किती हप्ता भरून घ्यायचा वॉटर सप्लायचा. त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर आत्ता काढण्यात आलेल्या मोर्चाची जर दखल घेण्यात आली नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. व महाविकास आघाडीचे सरकार आश्वासन पाळत नसल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे. कॅमेरामन पवन सुरवाडेसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.